बातमी औरंगाबाद मधून। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद सभेची सध्या जोरदार तयारी सुरू असताना शिवसेनेची एक जाहिरात सध्या वादात सापडली आहे। माजी नगरसेवक चेतन कांबळे यांनी पेपरमध्ये ही जाहिरात दिली आहे। उलटा घुसेल बाण शेंडी जानव्याला हद्दपार करू असं या जाहिरातीत म्हटलंय आणि या जाहिरातीवर भाजपनं आता नाराजी व्यक्त केलेली आहे। तर भाजप नेत्यांसोबत याच संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाची जाहिरात बघा। यामध्ये सुरुवातीला असं सांगण्यात आलंय की जादा द्याल तार तर उलटा घुसेल बाण आणि त्याच्या जादा द्याल ताण तर उलटा घुसेल बाण आणि त्यानंतर अतिशय आक्षेपार्ह एक वक्तव्य याच्यात करण्यात आलंय आणि भाजपला या सगळ्यांचा आता विरोध आहे। ही कुठली भाषा असं त्यांचं म्हणणं आहे, काय सांगाल हे सगळं पाहून। ही लाचार शिवसेनेची भाषा आहे। स्वर्गीय हिंदुरत्न सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतलं हे हिंदुत्व नाहीये। हे शेंडी जानव्याला हद्दपार करू ही भाषा हिंदुत्वाची असावी, या शिवसेनेची असावी, ही हिंदुत्वाची तुमची संकल्पना आहे। किती लज्जास्पद गोष्ट आहे की सातत्याने हिंदुत्वाच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या, हिंदुत्व हिंदुत्वाच्या नावाने पोकळ नारे करणाऱ्या यांनी शेंडी जानव्याला हद्दपार करण्याची भाषा करावी, त्यांच्या एका नगरसेवकानं जाहिरात देऊन ही भाषा केली। आम्ही निषेध करतो अशा गोष्टीचा। कोणत्या हिंदुत्वाच्या गोष्टी करतात तुम्ही? हिंदुत्व तुमच्याजवळ शिल्लक राहिलं का? हे तुमच्या नगरसेवकानं सिद्ध करून दाखवलं की अशी माणसं जर आपल्या सभेत आपले जाहिरात देऊन जरा या हिंदुत्वाच्या संकल्पनेला छेद करण्याचा प्रयत्न करताय तर अशा पदाधिकाऱ्याचं आपण काय करणार आणि अशा जाहिरातीचं आपण काय करणार? आपली आजच्या सभेला गालबोट लावणारी जाहिरात आहे, समाजाला अस्वस्थ करणारी आणि आक्षेपार्ह अशा पद्धतीची ही जाहिरात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने केली आहे आणि आता भाजपनं यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं अशा पद्धतीची मागणी केली आहे। बघूया आता शिवसेना या जाहिरातीबाबत काय सांगते ते। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। तर एकंदरीतच या सभेआधी अनेकता विरोधकांच्या मुद्दे हाती लागलेले आहेत आणि याच बाबतीत शहरातलं वातावरण आणि आजच्या सभेविषयी माहिती आणि तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे थेट आपल्याबरोबर औरंगाबादमधून जोडले गेलेले आहेत। विशाल, ही जाहिरात अत्यंत आक्षेपार्ह आहेच आहे, मात्र काय या संदर्भात नेमकं वातावरण आता चांगलंच तापलेलं दिसतंय? विरोधकांच्या हाती आणखी एक मुद्दा आता लागलेला आहे वातावरण तापवण्यासाठी। खरं अनुपमा, आता विरोधकांच्या हाती शिवसेनेनंच एक आयता मुद्दा दिला आहे असं आपण म्हणू शकतो। चेतन कांबळे हा शिवसेनेचा माजी नगरसेवक आहे, स्वीकृत नगरसेवक आहे आणि महत्वाचं म्हणजे औरंगाबादच्या सगळ्याच नेत्यांसोबत त्याची फार जास्त जवळीक आहे। खास करून संजय राऊत हे शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांच्या अत्यंत जवळचा हा कार्यकर्ता मानला जातो। काही दिवसांपूर्वीच चेतन कांबळे यांनीच औरंगाबादमध्ये संजय राऊत यांचा एक मोठा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यामुळे संजय राऊत आणि चेतन कांबळे हे एक घनिष्ठ नातं आहे असं म्हटलं जातं आणि याच चेतन कांबळेनं आजच्या वर्तमानपत्रामधनं ज्या पद्धतीने ही जाहिरात दिली आहे त्याच्यावरनं आता वाद निर्माण झाला आहे। उलटा घुसेन बाण हे असे शब्द आणि एका समाजाला अस्वस्थ करणारा ते जे शब्द जाहिरातीमध्ये वापरले आहेत त्यावर आता भाजपनं आक्षेप घेतला आणि याबाबतचं भाजप आता पोलिसात तक्रार सुद्धा दाखल करणार आहे। हेच का शिवसेनेचं हिंदुत्व? अशा पद्धतीचा सवाल आता भाजपकडनं उपस्थित केला जातोय। त्यामुळे सभेची एका ठिकाणी शिवसेनेनं मोठी तयारी केली आहे तर दुसरीकडे अशा पद्धतीच्या जाहिरातना आता समाजाला अस्वस्थ करण्याचा प्रकार दिसून येतोय आणि त्यामुळे भाजप आता या सगळ्याबाबत ब्राह्मण महासंघाकडे सुद्धा बोलणार आहे आणि या सगळ्याबाबतची पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा करणार आहे। अनुपमा, ठीक, विशाल धन्यवाद दिलेले आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स औरंगाबादमधून प्रत्येक क्षणाची आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्त्यास धन्यवाद दिलेले आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी। लाल मातीतली कुस्ती म्हणजे